सर्वप्रथम दैनिक प्रभातला आजच्या या 92व्या त्यांच्या वर्धापन दिनाच्या आणि नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. निश्चितपणे दक्षिण पुण्यामध्ये दैनिक प्रभातने गेल्या अनेक वर्ष सातत्याने तिथल्या स्थानिक प्रश्नांना आणि तिथल्या स्थानिक ज्या काही नागरिकांच्या समस्या आहे त्याला एक चांगलं व्यासपीठ द्यायचं काम आजपर्यंत केलं आहे आणि एक चांगला वाचक वर्गसुद्धा त्यामुळे सुरुवातीपासून दैनिक प्रभातचं राहिलं आहे. दैनिक प्रभातचं या शहराच्या एकंदरच विकासाच्या आणि विकासाचे प्रश्न मांडण्याच्या जडणघडीमध्ये एक मोलाचं योगदान राहिलं आहे. मी पुन्हा एकदा दैनिक प्रभातच्या सर्व परिवाराला माझ्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. प्रभात दैनिकाच्या 92व्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या संस्थेच्या वतीने म्हणजेच अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या वतीने तसेच माझ्या कुटुंबियांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. प्रभातची मार्गक्रमणा अतिशय मार्गदर्शक आहे, पथदर्शक आहे, ती अशीच चालू राहो अशी ईश्वरची आणि प्रार्थना. धन्यवाद. प्रभात सत्याकडे वाटचाल करतोय, 92 वर्ष पूर्ण झाली आहेत, काय म्हणणार? हो, अतिशय प्रभातचं आम्ही एकंदर माझं 37 वर्षापासूनचं रिलेशन आहे आणि प्रभातमध्ये जी काही डेव्हलपमेंट बघतो आहे आम्ही ती अतिशय समाधानकारक आणि तळागाळातल्या न्यूज देतात आणि आपली टीम खूप चांगलं काम करते. तर आज 92व्या या वर्धापन दिनानिमित्त प्रभातला खूप खूप शुभेच्छा. मी राष्ट्रवादी डॉक्टर सेलतर्फे आणि पार्टीतर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. खरं तर प्रभात म्हणजे माझं एक कुटुंब आहे. मी तरी समजतो गेले 30 वर्षापासून प्रभातमध्ये माझी जी नाळ जुळलेली आहे ती अखंड आहे. गेले अनेक वर्षापासून मी प्रभातला इथे वर्धापन दिनानिमित्त येतो, परंतु इथली जी व्यवस्था जी पाहतो ती इतरच्या तुलनेपेक्षा मला जरा इथं बरं वाटतंय. कारण का, जरी आपला सामान्य दैनिक असला तरी पण माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याला या दैनिकामधून पूर्णपणे मला संधी मिळत राहते, मला त्याच्यातून वाच्यता मिळते, मला न्याय मिळाल्यासारखा वाटत असतो. खरं तर प्रभात म्हणजेच आपण सकाळी ज्या वेळेला झोपेतून उठतो तर त्यावेळेला अंक पाहावासा वाटतो तो प्रभात. म्हणजे अशा तुलनेमध्ये अनेक दैनिक आपल्या पुणे शहरामध्ये आहेत, परंतु पुण्यामध्ये एक असं एक अग्रगण्य की गेली 92 वर्षापासून कार्यरत आहे असा हा परिवाराने जोडून ठेवलेला, पुणे शहराला खिळवून ठेवलेला जो संच आहे, महाराष्ट्राला खिळवून ठेवलेला जो संच आहे तो आजच्या या दैनिकामध्ये पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थाने सामान्य नागरिकांना या दैनिकातून वाचाफूट मिळते आणि न्याय मिळू शकतो, एवढं मला सांगावं असं वाटतं.